दानापूर मतदारसंघात वैभव पाटील सुहास बाबर यांच्या टक्कर। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील। गेले काही दिवस वैभव पाटील यांच्या उमेदवारीचा घोळ मिटत नव्हता। आटपाडीतून राजेंद्र देशमुख उमेदवारीसाठी फारच आग्रही होते, त्यांना थांबायची इच्छा दिसत नव्हती। मी लढणारच या इराद्यानं राजेंद्र देशमुख हट्टाला पेटले होते, पण त्यांचा हट्ट मावळल्याचं दिसतंय। वैभव पाटलांचीच उमेदवारी फायनल होतीये, त्यामुळं खानापूर मतदारसंघात सुहास बाबर आणि वैभव पाटील यांच्यातच टक्कर होणार आहे। दोन्ही युवा नेत्यांच्या मधली ही टक्कर जोरदार होण्याची शक्यता आहे। गेल्या 5 वर्षांपासून वैभव पाटील यांना प्रोजेक्ट केलं जात आहे, तर आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे सुहास बाबर यांना मैदानात उतरावं लागणार आहे। सुहास बाबर यांनी उमेदवारीचा अर्ज भरून प्रचाराला केव्हाच सुरुवात केली आहे। वैभव पाटलांच्या उमेदवारीचंच फायनल होत नव्हतं, अखेर तोडगा निघाल्याचं समजत आहे। त्यामुळं खानापूर मतदारसंघात बाबर विरुद्ध पाटील अशीच लढत होण्याची चिन्ह आहेत। या लढतीकडे अवघ्या मतदारसंघाचं लक्ष लागलंय। करूया जागर पुन्हा बाबर, असा जागर बाबर गटानं लावलाय, तर पाटील गट कुस्ती निकाली करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे। खानापूरची टक्कर कशी होणार याकडे लोकांचं लक्ष लागलंय।